रशियाच्या युक्रेनमधल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेची तातडीची बैठक आज होणार आहे यासंबंधी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मतदान झालं होतं भारतानं या ठरावाबाबत तटस्थ भूमिका घेतली मात्र सुरक्षा परिषदेच्या या विषयावरच्या शेवटच्या बैठकीपासून युक्रेनमधली परिस्थिती आणखीनच खालावली आहे आणि हे चिंताजनक असल्याचं भारतानं म्हटलं आहे चीन आणि संयुक्त अरब अमिरातीनंही तटस्थ धोरण स्वीकारलं रशियानं या ठरावाच्या विरोधात मतदान केलं तर अकरा सदस्यांनी ठरावाला संमती दिली हे मतदान प्रक्रियात्मक असल्यानं त्यात कोणत्याही देशाला नकाराधिकार देण्यात आला नाही आणि ठराव स्वीकारण्यात आला